शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतोय आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदमे भाई काय सांगाल, आज वर्धापन दिन तुम्ही साजरा करताय, दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील करताय? उद्धव ठाकरे ना आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आहे का? हा मुळामध्ये प्रश्न निर्माण होतो. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 50 वर्ष ही शिवसेना एक संघ ठेवली. शिवसेनापासून शिवसैनिकापासून आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री लोकसभेच्या अध्यक्षापासून एक मूठ त्यांनी तयार केली पक्षाची भगव्या झेंड्याची. पण शिवसेना प्रमुख गेल्यानंतर उद्धवजींनाही शिवसेना सांभाळता आली नाही. त्यांना आमदार खासदार मंत्री कुणाला भेट द्यायची नाही, कुणाशी बोलायचं नाही, मातुश्रीतनं बाहेर पडायचं नाही. हिटलरशाही हुकुमशाही शिवसैनिक अक्षरशः कंटाळलेत. मला वाटतं पाल मेल्यानंतर शेपटी वळवळते तशी उद्धव ठाकरेंची ही शेवटची वळवळ चालली शेपटीसारखी पालीच्या. एवढंच म्हणणं आजचं वर्णन. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला होता. तर मराठी माणसालाच उद्ध्वस्त करण्याचं पाप मुंबईमध्ये देखील हे उद्धव ठाकरे केलंय. भाई तुम्ही वर्धापन दिन साजरा करताय, तिकडे उद्धव ठाकरे वर्धापन दिन साजरा करतात, मात्र तुमच्यावर जो शिक्का मागील वर्षभरापासून लागलेला आहे गद्दारीचा तो पुसला. उद्धव ठाकरे मध्ये हिंमत असेल तर त्यांनी कुणी कुठे खोके घेतले काय त्यांनी सिद्ध करून दाखवावं. त्यांच्या घरी मी भांडी घासीन नाही तर त्यांनी आमच्या घरी भांडी घासावी. हे फक्त त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, आमदारसाठी निघून गेले, त्यांना बदनाम करण्याचं फक्त कटकावस्थान बाप बेटांचं दोघांचं आहे. आणि म्हणून एक वर्षापासून गद्दार खोके चालले तर लोकही कंटाळलेत. माझं त्यांना जाहीरपणे आव्हान आहे, तुमच्यात हिद्द हिंमत असेल सिद्ध करून दाखवा. उद्या ते गद्दार दिवस देखील साजरा करणार आहेत मुंबई. उद्याचा दिवस आम्ही स्वाभिमानी दिवस म्हणून साजरा करणार. उद्याचा दिवस आम्ही खुद्दार म्हणून साजरा करणार. आणि उद्याचा दिवस आम्ही गद्दारांना गाडल्याचा म्हणून साजरा करणार. उद्या दिवस त्याला नैतिक अधिकार नाही आता गद्दार आणि खोके म्हणण्याचे. वर्धापन दिन साजरा करताय, येत्या काळात आणखी काही उद्धव ठाकरेंचे सैनिक तुम्ही पळवणार आहात का? असं म्हटलंय पाल मेल्यानंतर शेपटी वळवळते ही शेवटची वळवळ काही समज त्यांच्या लक्षात येईल. अनेक आमदार अनेक खासदार अनेक नगरसेवक आमच्या संपर्कामध्ये आहेत. लवकरच दूध का दूध पाणी होईल, पाणी का पाणी होईल. आणि त्यांची अवकात काय आता शिल्लक आले बाळासाहेब गेल्यानंतर. ज्या शिवसेना प्रमुखांनी राष्ट्रवादीनी काँग्रेससोबत संघर्ष करून शिवसेना मोठी केली त्यांच्यात जाऊन मांडीवर बसायचं मुख्यमंत्री पदासाठी, त्यांच्याच विचारशी बेमानी करायची गद्दारी करायची आणि इतरांना गद्दार म्हणायचं, त्याचं प्रायश्चित उद्धव ठाकरेंना भोगायला लागेल. शेवटचा प्रश्न, आज बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना तुम्ही काय विचार देणार आहात? तिथे उद्धव ठाकरे देखील. मी एवढंच सांगेन की बाबांनो शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला शिकवण दिली, त्याचं पालन झालं पाहिजे. या भगव्या झेंड्याला अधिक शान कशी येईल त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि शिवसेना प्रमुखांची खरी शिवसेना कोण आहे ह्या तळगाळातल्या माणसानं शेवटपर्यंत शेवटच्या माणसानं भगव्या झेंड्याकडे बोट दाखवलं पाहिजे हा संदेश मी आज देईन. नक्कीच. आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते रामदास कदम, ते म्हणतात येत्या काळात उद्धव ठाकरेंना आम्ही तसंच उत्तर देऊ, आम्ही स्वाभिमानी शिवसैनिक आहोत, आम्ही गद्दार शिवसैनिक नाहीत, असा इशारा देखील त्यांनी उद्धव ठाकरेला दिलाय. कॅमेरामन कृष्णा खापरेसोबत सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.